नमस्कार मी आपल्या भाऊ अँड तृशावी जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी मी माहेरी म्हणजे नितवड्याला आले आ, आ, आहे माझ्यासोबत सगळीच आहेत कारण की माझी चुलती म्हणजे आईची थोडीफार तब्येत बरी नव्हती तर मग तिला बघण्यासाठी आम्ही सगळे आलो होतो तर ज्या दिवशी आमचा कोंबडा म्हणजे देवपान केलं त्याच दिवशी इकडं माहेरी सुद्धा शेतामध्ये देवपान होतं मग मम्मी पप्पा सगळेजण फोन करून बोलवत होते की देवपानासाठी या पण आमचा पण कोंबडा असल्यामुळं माणसं जेवायला वाढायचं असल्यामुळं मी आले नाही तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आईला बघण्यासाठी आले तर जेवणासाठी खूप आग्रह केल्यानंतर आम्ही सगळे आता शेतात चाललो आहोत तर जेवढा काही व्हिडिओ शूट करता येईल तेवढा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन नसते काय दाढी वाढवून हे नसते काय गुंडे फुटते <laughs> तर अशीच दोघ एकमेकांच्या आम्ही टर उडवत असतो तो आता मला जाड होण्यावरती चिडवत असतो तर मी त्याला त्याच्या दाढीवरून नेहमी चिडवत असते हे ये कडगावचा येऊ असतं ऊस तोडला एकंद ढोर कि नाही पहिला चराय जायची दोन्ही साईडला वाटत नाही भाऊ पाय ठेवाय जावे नक्ता एवढ केक चालला कोणी इकडं भाऊ शेतात जेवायला चालला देवपान खायला गावासन आलाव आणि मी मम्मी किती वर्षाने आलो असेल ग मागच्या वर्षी काय करा नाही मी आहे तर मागच्या वर्षी सुद्धा देवपानासाठी बोलवलं होतं म्हणजे माहेरी असल्यावर आम्ही नेहमी यायचो पण आता लग्न झाल्यापासून अगदी एक दोनदाच मी इथं आलेली आहे खूप दिवस खूप वर्ष झाले आले नव्हते ही पाणंद चालताना मात्र जुन्या आठवणी डोळ्यासमोरून सगळ्या जात आहेत दिदी फुलं कसली छान लागले हे कसली फुलं लागली सूर्यफुलासारखी कसली हे बघ ते कुणाचं काय आणि कुणाचं काय शेताला फारसं कधी एकटं आलो नाही पण एकटं कधी जाताना वगैरे खूप भीती वाटायची आजूबाजूला सगळी पाटलांची आणि गुरुवांची अशी शेतं आहेत माझं माहेरचं पण आडनाव पाटीलच आहे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा बारा शेअर केलं आहे मंडळी तर मग मम्मी शेतातून म्हणजे आम्ही अचानक दुपारी वगैरे जर निघालो तर जनावर चारायला गुरुवांची लोकं गुरुवांची माणसं असायची तर त्यांना हाक मारून सांगायची की आमच्या पोरी जातात लक्ष द्या म्हणून कारण दुपारच्या वेळेत उन्हाचे साप वगैरे बाहेर पडायचे एका वेळेला तरी मला म्हणजे ओढ्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या वेळेत साप दिसला होता तर तो, तो साप नव्हता सापाची कात होती पण मी अक्षरशः तोंडावर हात मारत भोंबलत अक्षरशः या वड्यातून दुसऱ्या वड्यात बाहेर पडले होते मला आजही त्या आठवणी आठवतात ना शंभर वेळा पडलो असेल या उड्यातून पहिल्यांदा साकव होता त्यानंतर या ज्या पिशव्या दिसतात तशा पद्धतीच्या पूर्ण पिशव्यांचा बांध म्हणजे साकव करून त्याच्यावरून आम्ही चालून जायचो खूप खूप सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जात आहेत मंडळी आणि ओढ्यामध्ये खूप सारं पाणी पण असायचं जेव्हा मम्मी पप्पा किंवा घरातली लोक या साईडला शेतामध्ये पावसाच्या दिवसामध्ये यायची तेव्हा कशी आणि कशा पद्धतीनं घरी येतात त्याची एक प्रकारे ओढच लागायची जेव्हा या शेतामध्ये ऊस असायचा तेव्हा मात्र कधी येणं नसायचं पण सूर्यफूल किंवा भुईमुग असेल तेव्हा नक्की येणं असायचं आणि हे बघा चिक्कूचं झाड आम्ही जसे छोटे छोटे होतो तेव्हा हे सुद्धा झाड छोटं होतं आणि हे गुरुवांचं झाड आहे म्हणजे ज्या गुरुवांच्या आजी होत्या त्या मात्र चिक्कू काढून द्यायच्या आम्हाला त्या आजी आज ह्यात नाहीत पण त्या झाडामुळे आजींची आठवण निघाली आणि आजी पण डोळ्यासमोरून गेल्या आणि इकडे बघू शकता सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं भात कापून झालेलं आहे आणि वैरण गोळा करून ठेवलेली आहे मग ही वैरण बांधून नेली जाते पण ज्या ठिकाणी शेतामध्ये गाड्या जातात म्हणजे रस्त्याच्या ठिकाणची शेत असली की बरं पडतं अशा ठिकाणावरून साहित्य सगळं म्हणजे भात किंवा वैरणी बाहेर काढणं खूप अवघड होतं चला तर मग आमच्या माहेरचा शेत दाखवते तुम्हाला कुणाच्या शेतात आलीच बाळा तू शेतो कुणाच्या शेतोखाली हे जे मंडळी शेत आहे हे माझ्या आत्या आणि मामाने घेतलेलं शेत आहे तर आत्या आणि मामा म्हटल्यानंतर जिथं मी आहे म्हणजे माझं सासर ती आत्ती आणि मामा नव्हेत तर माझ्या दुसऱ्या धाकट्या आत्या आणि मामा त्यांनी घेतलेलं हे शेत आहे आणि आज ती दोघही नाही आहेत आम्ही लहान लहान असतानाच ते दोघे वारले आहेत पण या शेतामध्ये आल्यानंतर किंवा हा परिसर बघितल्यानंतर त्यांची खूप आठवण येते कारण की जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा शेतावरती पाण्यासाठी त्यांनी विहीर खोदली होती आणि त्यासाठी येणं जाणं किंवा जे काही विहिरीचे कार्यक्रम होते ते सगळे आठवतात लहानपणी आणि तेव्हा काही असं व्हिडिओ करणं किंवा मोबाईल अशा गोष्टी नव्हत्या पण फोटोच्या माध्यमातून आजही ते आमच्यासोबत आठवणी आहेत आणि माझ्यासोबत सगळ्यांना त्यांची आजही आठवण येते त्यांचं नाव जरी निघालं तरी आपोआप सगळ्यांचे डोळे ओले होतात इतक्या प्रिय होत्या त्या आम्हा सर्वांना मंडळी किती वर्षापूर्वी शेत घेतलं हे आठवत नाही पण तरी पण वीस तीस वर्ष झाली तेव्हा त्यांनी कदाचित पुढचा दूरदृष्टीकोन विचार करूनच बहुतेक हे शेत आपल्या भावांना म्हणजे घेऊन दिलं म्हणजे माहेरात शेत घेतलं असावं कारण की आपल्या पण भावांचं भलं होईल आजही ते त्यांचं शेत आहे पण आम्ही पिकवून खातो मंडळी हाय ना जेवण नाहीतर आम्हाला जेवण चला 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 जेवण खाते खोबर खा द काय खायला सांदोग तुम्हाला मंडळी आठवतं का आत्यांचा विषय निघाला त्यावरून माझ्या लक्षात आलं की पहिल्या बघा वेगवेगळ्या कलरमध्ये पॉपिन्सच्या गोळ्या भेटायच्या म्हणजे एका लाईनमध्ये अशा सत आठ गोळ्या असायच्या बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि ते एकच म्हणजे त्या सत आठ गोळ्यांचा एक रॅप केलेला असं पॉपिन्स भेटायचं तर ते त्या काळामध्ये खूप चालायचं तर त्या येताना आमच्यासोबत म्हणजे सगळ्यांना घेऊन यायच्या अगदी गल्लीतील भावकीतील लोकांना सुद्धा म्हणजे आमची भावकी तिकडं गल्लीमध्ये येते तर तिथं गेल्यानंतर आजूबाजूच्या पण मुलांना त्या पॉपिन्स वाटायच्या मी म्हणायचे की आत्या माझ्या आहेत आणि या बाकीच्या पोरांना कशाला गोळ्या देत असतील तर मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा म्हणायच्या की बाळा सगळ्यांना वाटून खावं किंवा ही पण आपलीच आहेत अशीच त्यांची नेहमी भावना असायची मंडळी आजही ती मला आठवण आठवते ही आपली मंडळी विहीर बघा आजूबाजूला खूप सारी झाडी आहे त्यामुळे नीट दिसत नाही आणि साईडलाच ओढा आहे आणि वरती थोडंसं या ओढ्यामध्येच वरच्या साईडचा सा जे भाग आहे त्याला भटकीची कोंड असं म्हणून ओळखलं जातं कारण की या शेताचं नाव आहे भटकी आणि मी बोट दाखवत आहे त्या साईडला जेवढी हिरवळ आहे तिथून ते, ते, ते ओढ्याचं पाणी जातं तर आता पिण्यासाठी पाणी देत आहे मी इथं आता मम्मी ताटं वाढत आहे आम्हाला सर्वांना शेतामध्ये जेवणाची एक मज्जा असते ती काही वेगळीच असते हे जे देवपाण असतं ते संध्याकाळच्या वेळा म्हणजे सहा नंतर केलं जातं आणि संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी यांनी केलं होतं आणि उरलेलं जे जेवण होतं ते तसंच झाकून ठेवलं होतं आणि आता ही दुसऱ्या दिवशीची दुपारची वेळ आहे तर मंडळी माहेरचं जे काही शेत आमचं आहे ते बऱ्यापैकी मला सगळी शेत माहिती आहेत पण जी काही सासरी शेत आहेत ती एवढी काही वाट पण माहिती नाही आणि शेत पण माहिती नाहीत तर काए काए ती सगळी शेत जाणून घेण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते आता व्हिडिओच्या थोडंफार येणं जाणं होतं तर मंडळी अशा पद्धतीनं जेव्हा शेतामध्ये जेवण बनवतो तेव्हा खरंच खूप छान जेवायला वाटतं आणि काही 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 वेळा असा मनामध्ये विचार येतो की याच्या आधीच जर अशी युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला जर चालू केले असते तर व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या आठवणी जपून राहिल्या असत्या असो निदान जिग्या तरी आता म्हणजे मोठी झाल्यानंतर सगळ्या या आठवणी आहेत त्या नक्की बघेल तर इथं म्हणजे भा पळीने पळीनेच मी भात काढत आहे कारण की भात काढण्यासाठी म्हणजे थोडीफार भांडी बहुतेक संध्याकाळी नेली असणार आहे तर आता तीच पळीनं रस्सासुद्धा घेणार आहोत तर शेतामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या ॲडजस्टमेंट केली जाते तर मंडळी जेवण वाढत असताना आमची चर्चा चालू आहे की म्हणजे सगळीजण जण म्हणत होते की तू काल आली असतीस तर मस्तपैकी व्हिडिओ तुझा बनला असता राजाला भिकाचं ढोळ घाल त्याचं आवडत असतो काय जीवनसत्व जास्त उत्तरतात रसा, रसा आणि अशा पद्धतीनं जेव्हा शेतामध्ये चुलीवरती जेवण बनवलं जातं तेव्हा ते खरंच खूप टेस्टी होतं आणि आमची जी काही म्हणजे रस्सा बनवणं किंवा सुकं बनवणं ही जी काही कोल्हापूरची पद्धत आहे ना ती खरंच खूप छान असते आणि जी लाल तिखट जी चटणी मी नेहमी बोलतो ती तर खूपच टेस्टी असते त्यामुळं वरून आणखीन गरम मसाला घालायची पण गरज भासत नाही एवढी छान गावाकडची चटणी असते आणि या दिवसामध्ये सर्रास सगळ्यांच्याकडे अशा पद्धतीनं शेतामध्ये देवपाण ही केली जातातच आणि सगळं जेवण आहे शिळं आणि ग्या चपाती पण शिळीच खात आहे बघा तर म्हणूनच मी म्हणत आहे की म्हणजे ताजं जेवण असताना कधी खात नाही पण शिळं जेवण खात आहे आणि जेवण झाल्यानंतर शेतामध्ये बघा अशा पद्धतीनं खरकाटी भांडी थोडीफार का असे ना पण स्वच्छ केल्याशिवाय घराकडे आहे तशी नेत नाहीत शेतामध्ये कुठला आलाय भांड्यांचं साबण आणि कुठलं आलंय लिक्विड जेल तर अशा पद्धतीनं मातीनं आणि राखेनं स्वच्छ पद्धतीनं भांडी निघतात जेव्हापासून चूल पेटवले तेव्हापासून मम्मी फक्त म्हणत आहे की चूल पहिला विजवा कारण की आजूबाजूला वैरण आणि ऊस आहे त्यामुळे तिची घाई गडबड चालू आहे चूल विजवण्यासाठी पहिल्यांदा जे चूल विजय वडा हायवे

चला तर मंडळी आता जेवण झालेलं आहे आणि आता सगळे निघालेलो आहोत तर ही म्हणजे फोन मध्ये मेमरी अचानक फुल झाल्यामुळं फोन एकदम स्टोरेज फुल झाल्यामुळं काही थोडा भाग शूट केलेला आहे मी काय झालं फोन मध्ये अचानक समजलंच नाही अक्षरशः फोन हँग झाला होता स्टोरेज फुल झाल्यामुळेच कदाचित झाला असावं मंडळी तर मी पळत आहे कारण की सगळी खूप फास्ट चाललेले आहेत आणि मला मोबाईल मध्ये कोणी दिसत नाही आहे त्यामुळे मी फास्ट चाललेली आहे मला वाटलं मेंबरी फुल व्हायला मेंबरी पण घ्याय नाही का फुल हा आहे पण अजून थोडी जागा आहे त्याच्यात म्हणजे एवढं काय गोष्टी एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस जीबी आणि चौसष्ट आणि चौसष्ट जीबी या वाटेनं बघा आपला जीव यायचा मुश्किल आणि ही मम्मी बघा आणि लाकडो गोळा करून घ्या लागले तर अशी खूप जणांना सवय असते बघा आता या दोन लाकडांच्या वरती आंघोळीचं पाणी तर निदान गरम होईल तर हे भात आहे बघा मम्मीचं भात पल्याड म्हणजे वड्याच्या पल्याड आणून ठेवलेला आहे न्यायचं आहे आता तर येता जाता सारखं तरटी झाकून ठेवले आणि त्याच्यावरती दगड लावत आहे मग ते घ्यावच अशा एवढ्या तुझ्या बारक्या बारक्या दगडाने काय पाहिजे जिग्या शेताकडनं आली आणि आता कोंबडा जिरवाय लागले तरी चालत आले नाही बाबाच्या खांद्यावरनं आले तरी आता कोंबडा जिरवायला लागले बघा मंडळी सध्या व्हिडिओना खूप सारे कमी व्ह्यूज आणि लाईक येत आहे काय झाले काय माहीत नाही पण मंडळी आजच्या व्हिडिओला खूप सारे लाईक करा आणि खूप साऱ्या कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर खूप साऱ्या लोकांच्या सोबत आपला व्हिडिओ शेअर करा आणि जर नव्याने चॅनेलवर असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी खात्रा मचरा आणि बिंधास्त्रा